नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरामध्ये व्यापक स्तरावरती लसीकरणाची कार्यवाही सुरू आहे। 16 जानेवारीपासून आपण लसीकरणाला सुरुवात केली, 30 पासून आतापर्यंत बराच पल्ला आपण काढलेला आहे। आज रोजी शहरामध्ये 37 लसीकरण केंद्र कार्यरत आहेत, त्यापैकी 22 केंद्र ही महानगरपालिकेची आहेत, ज्या माध्यमातून मोफत लसीकरणाची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। 15 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण दिले जाते, ज्या ठिकाणी शासन मान्यदाराने लसीकरण केले जाते। नागरिकांना लसीकरण कुठल्याही त्रास न होता आणि हॅसल फ्री पद्धतीने करता यावं यासाठी लसीकरण केंद्रांवरती वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। त्याच्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। त्यासाठी डे टू डे बेसिसवरती लसीकरण केंद्रांना मी व्हिजिट करतोय, नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतोय आणि त्यामध्येही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो। आपले जे 3 हॉस्पिटल आहेत, वाशी, नेरूळ आणि ऐरोली, या तीनही हॉस्पिटलमध्ये लसीकरण आता 24/7 या तत्वावरती, म्हणजे 24 तास लसीकरण चालू राहील या तत्वाने सुरू आहे, जेणेकरून जे काही वर्किंग लोक असतील ज्यांना 9 ते 5 या कालावधीमध्ये लसीकरण जमत नाही त्यांना ती फ्लेक्झिबिलिटी राहू शकेल। त्याच पद्धतीने लसीकरण केंद्रावरती आता ज्येष्ठ नागरिक फार मोठ्या प्रमाणावरती येतात, तिथं बसायची सुविधा पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सुविधा पाहिजे, काही ठिकाणी वेटिंग जर असेल तर ते मंडप तिथं निर्माण केलं गरजेचं आहे, या पद्धतीने पण सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। एकंदर लसीकरणाचा आपल्याला जे पुढचा ऍक्शन प्लान आहे त्याचा जर विचार केला तर ज्येष्ठ नागरिक जे आहेत आपले ते सर्व लवकरात लवकर त्यांचं लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी जास्तीत जास्त लसीकरणाच्या केंद्र उपलब्ध असणं गरजेचं आहे, या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय। एक जम्बो सेंटर सुरू करण्याचं महानगरपालिकेचं नियोजन आहे, ज्यामध्ये 16 बूथपर्यंतची आपली तयारी असेल। टू बिगिन विथ आम्ही त्यातले 5 बूथ सुरू करू, परंतु जसजसा प्रतिसाद वाढेल तसतसा आपल्याला 16 बूथपर्यंत सुद्धा त्यामध्ये जाता येईल। एकंदर कुठल्याही केंद्रावरती आयदर बूथची संख्या वाढवणं किंवा व्हॅक्सिनेटरची संख्या वाढवणं याच्या माध्यमातून लसीकरणासाठी लागणारा वेटिंग पिरियड जो आहे तो 30 मिनिटांपेक्षा जास्त असता कामा नये अशा पद्धतीने कार्यवाही करण्याचं नियोजन आहे। आता आपल्या शहरामध्ये कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। नागरिकांनी जर पहिला डोस घेतलेला असेल तर दुसरा डोस घेताना ही दक्षता घेणं गरजेचं आहे। ज्या व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला त्याच व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला जाणं अपेक्षित आहे आणि तेवढी सतर्कता आरोग्य यंत्रणेमार्फत तर बाळगली जात आहेच आहे, नागरिकांनी सुद्धा याबाबत दक्ष राहणं गरजेचं आहे। मी सर्व नागरिकांना विनंती करतो, 60 वर्षापेक्षा जास्त वय असणारे सर्व नागरिक आणि 45 वर्षापेक्षा जास्त वय असणारे जे काही कोमॉर्बिड व्यक्ती असतील आणि काही हेल्थकेअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर ज्यांचं अजूनही व्हॅक्सिनेशन झालेलं नसेल त्या सर्व नागरिकांनी स्वतःहून पुढे यावं आणि लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावं।